नमस्कार, मी वैष्णवी आणि आपण पाहतात लोकसंदेश न्यूज। तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी। हिंगोली जिल्ह्यातील शेगाव खोडके येथील गजानन शंकर खोडके यांची मुलगी दीपाली हिचा विवाह 2 वर्षांपूर्वी रिसोड तालुक्यातील कोयाडी भिसाळे येथे श्याम संतोष काळे याच्यासोबत झाला होता। मात्र लग्नाच्या 6 महिन्यानंतरच सासरच्या मंडळींकडून दीपालीवर माहेरून 7 लाख रुपये आणण्याचा तगादा लावत शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती। मध्यंतरी या विषयावर दीपालीचे माहेर येणे सुरू झाले होते, मात्र माहेरच्यांनी तिची समजूत घालत तिला सासरी पाठवले होते। 3 दिवसांपूर्वीच दीपाली हिला तिची समजूत घालून पाठवण्यात आले होते। तिला न्यायला तिचा पती श्याम हा आला होता, मात्र आज सकाळी 10 वाजता कुणीतरी तिच्या मृत्यूची सूचना शेगाव घोटके येथे दिली। तिच्या माहेरच्यांनी कोयाळी भिसाळे गाठले। पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली व तेथील जागेचा पंचनामा करून काही वस्तू ताब्यात घेतल्या। दीपालीचे वडील यांच्या म्हणण्यानुसार दीपाली हिला तिचा पती श्याम काळे, तिचा आजोबा सासरा लक्ष्मण काळे, आजी सासू सुमन लक्ष्मण काळे, सासरा संतोष लक्ष्मण काळे, सासू अर्चना काळे, दीर चेतन संतोष काळे, जाऊ प्रतिभा चेतन काळे या सर्वांनी संगणमत करून दीपालीची जाळून हत्या केली असा आरोप केला आहे। दीपालीला 1 वर्षाचा मुलगासुद्धा आहे। दीपालीच्या माहेरच्यांनी सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करण्याची मागणी केली असून जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाही तोपर्यंतचे शव ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे। आता पोलीस या प्रकरणी काय भूमिका घेते याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे। लोकसंदेश न्यूजसाठी कारिंजा वाशिमहून नरेंद्र बोरकर। काल झालेल्या पोस्टमॉर्टमच्या डेड बॉडीविषयी सांगण्यात असं येतं की आज रोजी ती डेड बॉडी आणखीनही आमच्या पोस्टमॉर्टम रूममध्येच आहे। पोलिसांना ही डेड बॉडी आम्ही कालच हँडओव्हर केलेली आहे, पण नातेवाईकांच्या काही अडचणीमुळे ते नकार देत असल्यामुळे डेड बॉडी आणखीनही आमच्या पोस्टमॉर्टम रूममध्येच आहे।